शहराला गुरुवारी रात्रभर पावसाने झोडपलं रात्री दीड दोनच्या सुमारास झालेल्या पावसाने पहाटे पाच वाजेपर्यंत कोसळत होता या पावसामुळे हरसूल तलावाची पाणी पातळी अडीच फुटांनी वाढली या तलावात आता सोळा फूट पाणी जमा झाले असून तलाव पाण्याची आवक सुरूच आहे छत्रपती संभाजीनगर शहरास मराठवाड्याला अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसात सडकून मार दिली आहे गुरुवारी रात्री तर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळला रात्री दीड दोन वाजेच्या सुमारात पावसाला सुरुवात झाली सुरुवातीपासून पावसाचे उग्र रूप धारण केले होते पावसाचा वेग इतका होता की काही मिनिटांमध्ये रस्ते जल्मे झाले सुमारे दोन तास मुसळधार पाऊस कोसळत होता शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी कामे झाली असली तरी रस्त्याची उंची आणि घराची दुकानांच्या उंबाट्याची उंची सारखी नसल्यामुळे घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी खिळण्यास घटना मोठ्या प्रमाणात घडल्या प्रामुख्याने तळघरात असलेले दुकाने गोदाम ह्याला त्याचा फटका जास्त बसला आहे रात्रभर पाऊस कोसळला तरी अग्निशापक विभागाकडे मात्र मदतीच्या call नोंद झालेली नाही सिडको एन चार मधील एका घराच्या अंडरग्राउंड आणि उस्मानपूर येथील भाजप कार्यालयाच्या जवळ एका तळघरात पाणी शिरल्याने असे दोन कॉल अग्निशामक विभागाकडे नोंदवले गेले पावसामुळे मात्र हसून तलावाच्या पाण्यात पातळीत एकदम अडीच फुटाने वाढ झाली त्यामुळे तलावाला सोळ फूट पाणी जमा झाले आहे जटवाडा कडेमध्ये डोंगरामधून आणि नदीमधून हो हर्सूल तलावात पाण्याची आवक सुरू होती त्यामुळे आणखी किमान एक ते दीड फूट पाणी वाढले असा अंदाज वर्तवला जात आहे ब्युरो रिपोर्ट एएनयू न्यूज छत्रपती संभाजीनगर